नमस्कार. आज आपल्यासोबत विठ्ठल डावकर पेशंट आहे. ते अंबड येथील रहिवासी आहे. त्यांच्या उजव्या पायाला जे इस्केमिक अल्सर झाले होते, त्यांच्या मांडीला तसेच पोटरीच्या भागाला न भरणारी जखम झाली होती. तर यांच्या ज्या रक्तवाहिन्या होत्या त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस झाल्यामुळे अल्सर झाले होते. त्यामध्ये त्यांना किडनीचा सुद्धा आजार होता. त्यामुळे ऑपरेशन करणे त्यांच्यामध्ये खूप रिस्की होते आणि हे ब्लॉकेजेस खूप जास्त असल्यामुळे आपण अँजिओप्लास्टी करून हे ब्लॉकेजेस काढू शकत नव्हतो. तर आपण याची बायपास सर्जरी, ओपन बायपास सर्जरी करून हे ब्लॉकेजेस क्लिअर केले. त्यामध्ये आपण हाताला सप्लाय करणारी जी ॲक्सिलरी आर्टरी असते तिथून ग्राफ्ट त्यांच्या फिमोरल आर्टरीमध्ये टाकला. त्यानंतर पायाचा जो रक्तपुरवठा आहे तो व्यवस्थित सुरू झाला आणि पायाला ज्या न भरणाऱ्या जखमा होत्या त्यासुद्धा व्यवस्थित झाल्या. तर यांची ट्रीटमेंट आपल्याकडे सुरू होऊन जवळजवळ 3-4 महिने झालेले आहेत आणि आता हे यांची तब्येत एकदम चांगली आहे आणि रोज जवळजवळ 4-5 किलोमीटर चालतात. धन्यवाद. मी ते औरंगाबाद शहरामध्ये किमान 4-5 डॉक्टरांकडे गेलो होतो आणि 4-5 डॉक्टरांनी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून पण त्यांची कधीच न भरणारी जी जखम होती ती वाढत गेली होती आणि त्यांना शारीरिक त्रास आणखी वाढत गेला होता. तरी सरांशी माझ्या मित्रांनी कॉन्टॅक्ट करून दिला, सरांशी मी भेटलो आणि सरांनी ऑपरेशन केल्याच्यानंतर आता त्यांची तब्येत एकदम 100% क्लिअर आहे.